सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर मुंबई शेअर बाजाराचा लहरीपणा आज पुन्हा दिसून आला शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर आज सकाळी सकारात्मक संकेत मिळाले होते आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण होतं सकाळी सेन्सेक्स दोनशे अंकांनी तर निफ्टी नव्वद अंकांनी वधारला होता पण दुपार सत्रात युद्धाच्या बातम्या यायला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम जागतिक तसंच देशांतर्गत बाजारावरही जाणवू लागला त्यानंतर शेअर बाजारात पडझड झाली बाजार बंद होताना सेन्सेक्स तीनशे चार अंकांनी तर निफ्टी एकोणसत्तर अंकांनी घसरला यासोबत ऑटो बँक मेटल आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घट झाली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट